बापा जी नहीं कुणाच्या बापा जी कोण म्हणते देणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही कोण म्हणते देणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही के बडू हम तुम्हारे साथ है तुम्हारे साथ आगे बडू महिला आघाडी भाजपा कल्याण अध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे यांचे आपल्या महामंडळाचा शासनामध्ये विलीनीकरण करण्यासाठी आपण जे 7-8 दिवसाचा संप पुकारलेला आहे। काल ठाकरे पवार साहेबांनी पडली धावली धावली मग कुठे गेली ती। जे महावतुली सरकार नौटंकी करत आहेत, काल ठाकरे पवार साहेबांनी पडली एसटी बस धावली धावली मग कुठे गेली ती। क्या परिवहन मंत्री ने घेऊन पळून गेली? अशा प्रकार चेष्टा करू नये, संपाला जिद्दीचा प्रश्न बनू नये। स्वतः तीन पक्षाचा सरकारने स्वतःचा पार्टीचा तीन युनियन सोबत सेटिंग आणि सेटलमेंटची भाषा आता मुख्यमंत्र्यांनी सोडावी आणि कामगारासोबत बसावं असे आमची आग्रहाची विनंती आहे, मागणी आहे। काय झालंय माननीय मुख्यमंत्रींनी मुख्यमंत्रीचा खुर्शीसाठी ज्या पद्धतीने हिरवी युती सोबत लोटांगण घातलं आणि त्यामुळे आज महाराष्ट्रात अशा प्रकारची अवस्था उभी झालेली आहे। कुठला त्रिपुरात एक पण मस्जिद काय हालत काय झालेला नाही, परंतु ज्या पद्धतीने अमरावती असो आणि त्या पद्धतीने आग लावण्याचा प्रकार महावतुली सरकारचे नेते करतात अत्यंत निंदनीय आहे। माझा प्रश्न ठाकरे साहेबांना आहे की याला भगवी युती म्हणतात, याला भगवी संस्कृती म्हणतात? कुठे एक पण मस्जिद न तुटताना अशा प्रकारचं हे लोटांगण घालणारे मुख्यमंत्री मुळे आज महाराष्ट्रात रद्दा अकॅडमीचे लोक बाहेर काय? ज्यांनी अफवा फैलवली त्याला जेलमध्ये का टाकत नाही? अल्पसंख्याक मुस्लिम अनुनयवाद साठी उद्धव ठाकरे महाराष्ट्राची प्रतिष्ठा आज पणाला लागली आहे। एनसीबीची नाटकाची भाषा आहे। आज एसटी स्टेट ट्रान्सपोर्ट जसं रेल्वे आहे, केंद्र सरकार रेल्वे पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे, असं राज्यांकडे ट्रेनची जबाबदारी नाही आहे, राज्यांकडे बसची जबाबदारी आहे। तर त्या त्या राज्याचा प्रश्न आहे। ठाकरे पवार आपल्या प्रवक्त्यांच्या मार्फत प्रत्येक गोष्ट मोदीवर ढकलतात। एसटी काय केंद्र सरकारची जबाबदारी आहे? मग थोडा खुर्च्या सांगून टाका राज्यपाल आणि केंद्र सरकारला, सगळं तुम्ही चालवा। हे जे काल आग लागली अमरावतीने हे पण काय मोदींनी घडवलं? मोदी साहेबांनी घडवलं? म्हणून स्वतःची जबाबदारी झटकायची। आता पेट्रोल डिझेल तर टॅक्स म्हणतात, तर संजय राऊत मध्ये हिंमत असेल तर उत्तर द्या ना। आज 30 रुपया लिटरला पेट्रोल टॅक्स हे ठाकरे सरकारचं आहे, मोदी सरकारचा 29 रुपये आहे। 30 रुपये माफ करा म्हणून 9